आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा. सर, गेले अनेक वर्ष येथे खैराची तस्करी चालते, पण आपण आल्यापासून खैरवाल्यांवर एक बंधन आलंय, त्याबद्दल आपण काय सांगा? बंधन असं नाही की जेव्हा आम्ही काम करत असतो तेव्हा वनविभागातल्या नियम आणि कायद्यांच्या नुसार जे काही अवैध गोष्टी आहेत त्याला पायबंद घालणं हे आमचं काम आहे आणि ते प्रथम कर्तव्य मानून मी आणि माझे सहकारी काम करत असतो. आताच 2 दिवसापूर्वी आम्ही मिळालेला आम्हाला गुप्त माहितीनुसार 13-11-2020 रोजी सुधागडमधील नागक्षेत्रामधील कोशिंबळे बेटातील कोशिंबळेच्या अशा राखीव वनातील खैर चोरीला जातो असे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही सापळा रचला. त्या सापळ्यामध्ये 2 आरोपी रात्रीच्या संध्याकाळच्या सुमारास बाईकवरती मोटरसायकलवरती खैर नग घेऊन जाताना आम्हाला आढळून आले. आम्ही त्यांना अटकले असता त्यांनी गाडी त्यांची बाईक व खैर नग जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्या कामी आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला, बाईक जप्त केली, खैर नग जप्त केले. 3-4 दिवस आम्ही त्याच्यामध्ये तपास केला, आमच्या लोकांनी तपास केला. तपासामध्ये सदरची बाईक ही पाथर्शेत रोहा तालुक्यातील पाथर्शेत येथील अशोक तानाजी पवार यांच्या नावावर आहे असं आम्हाला आढळून आले. त्यानुसार आम्ही त्यांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की बाईक जरी माझ्या नावावर असेल तरी ती माझी पुतण्या वापरतो, तो अल्पवयीन असताना मी त्याला बाईक घेऊन दिली होती, माझ्या नावावर बाईक घेतली होती आणि तेव्हापासून तो 2 वर्ष त्याच्याकडेच ती बाईक आहे. जे काय करतो तो करतो. त्यानुसार त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही त्यांचा पुतण्या म्हणजे त्या आता बाईकचा आता मालक मंगेश रवींद्र पवार आणि विकास हिका जाधव त्याच्या माहितीनुसार आम्ही त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात दिल्यानंतर त्यांनी त्या शासकीय वनातून खैर चोरून काढला होता अशी त्यांनी आमच्याकडे कबुली दिली. कबुली दिल्यानंतर आम्ही त्यांना अटक करून गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवल्यानंतर माननीय सुधाकर न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना 20-20 पर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिली. आज त्यांना परत आम्ही पोलीस कस्टडी फॉरेस्ट कस्टडी संपल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयामध्ये हजर केले तर त्यांना कंडिशनल बेलवर माननीय न्यायालयांनी त्यांना बेल दिलेला आहे आणि त्या संदर्भात आपला अजून पुढील तपासासाठी त्यांना आपल्याकडे हजेरी दिलेली आहे. त्यानुसार आपण पुढील तपास सुरू करत आहोत. ओके, धन्यवाद. आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा.